महाराष्ट्रातील ज्या काही वादग्रस्त राजकारण्यांची नावं घेतली जातात त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख सर्वात वरती करावा लागेल. अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे असून त्यांची महाराष्ट्रातील राजकारणात एक वेगळी ओळख आहे. ग्रामीण भागातील चांगली जाण असलेला तसेच तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. अजित पवार यांची महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. तोंडाने फटकळ मात्र जे पोटात ते ओठात आणि बोले तैसा चाले अशी अजितदादांची ओळख. 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली परवरा येथील एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने श्री अजित पवार यांना कृषी अर्थव्यवस्थेतील शासकीय अक्षमतेची जाणीव तेव्हापासूनच होती. आपल्या कुटुंबाला ज्या समस्यांना सामोरे जावे लागले त्या सर्व ग्रामीण समस्यांना अजित पवार यांनी प्रथम हात घातला. अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली परवरा येथेच झाले. त्यानंतर ते मुंबईत त्यांचे काका शरद पवार यांच्याकडे 10वीनंतरच्या शिक्षणासाठी आले. तोपर्यंत शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीने चांगलाच वेग घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून दादांनी पुन्हा 12 मध्ये गाठली. या कर्मभूमीतील सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. थोड्याच वेळात अजित पवारांनी या क्षेत्रात चांगली पकड घेतली. यानंतर 1991 त्यांची पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्याच वर्षी ते विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडूनही आले. या विजयानंतर दादा कृषी फलोत्पादन आणि ऊर्जा राज्यमंत्री झाले होते. त्याचबरोबर याच वर्षाच्या जून ते सप्टेंबर दरम्यान त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपला झेंडा काढला आणि खासदार बनून संसद गाठली. त्यानंतर अजित पवारांनी फिरकूनही मागे पाहिले नाही. 1991 ते लोकसभा सदस्य झाले. त्यानंतर महाराष्ट्रात परतले आणि विधानसभा सदस्य झाले. 1992 जलसंधारण खात्याचे मंत्री बनले. 1999 पाटबंधारे मंत्री होते. 2003 ते 2004 ग्रामविकास मंत्रीपद त्यांनी भूषवलं. त्यानंतर 2009 अजितदादा पवार जलसंपदा मंत्री होते. 2012 उपमुख्यमंत्री झाले. अर्थ मंत्रालय देखील दादांच्या हाती होतं. दादांच्या राजकीय प्रवासात काही आरोप देखील झाले आहेत, ज्यात सिंचन घोटाळा आणि शिखर बँक घोटाळ्याचा प्रमुख उल्लेख करावा लागेल. आता ठाकरे सरकारमध्ये अजितदादा पवार यांना कोणतं खातं मिळेल हे पाहण्यासारखं असणार आहे. तर असा होता अजितदादा पवार यांचा राजकीय प्रवास. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.